नमस्कार, नाईन न्यूज आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाची पहिली लाट संपत आली आहे, तोच दुसऱ्या लाटेची लोकांना शक्यता होती किंवा कोरोना आता परत वाढतोय की काय अशी शक्यता लोकांना वर्तवली जात होती. तज्ज्ञांचं पण तेच म्हणणं होतं आणि कोरोना जातोय संपतोय असंच म्हणताना कोरोनाची दुसरी स्ट्रेट, साध्या भाषेत सांगायचं झालं तर कोरोनाचा दुसरा प्रकार हा विदेशामध्ये म्हणजे UK किंवा लंडनमध्ये वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि तो प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरतोय की काय ही भीती वाटत आहे. त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये देखील लंडनहून जी फ्लाईट आली होती त्याच्यातले प्रवासी नाशिकमध्ये किंवा पूर्ण देशभर पसरले आहेत, त्याच्यामुळे त्या सर्वाचा धोका किती आहे आणि लोक पुन्हा एकदा खूप जास्त घाबरलेले आहेत आणि लोकांच्या त्या शंकांचं निरसन करण्यासाठीच आज नाईन न्यूजमध्ये हा स्पेशल कार्यक्रम आपण घेत आहोत. आणि तुमच्या या सर्व प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहे कोविड योद्धाच म्हणावं लागेल, कोविड योद्धा डॉक्टर आवेश पलोड. नमस्कार सर, नाईन न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. नाशिकमध्ये जेव्हा कोरोनाचा अतिशय प्रादुर्भाव वाढला होता तेव्हा प्रशासनाच्या सोबत खांद्याला खांदा भिडवून दिवस रात्र ज्यांनी नाशिकला कोरोनामुक्त करण्यासाठी झटत राहिले ते म्हणजे नोडल ऑफिसर, ही जबाबदारी सांभाळत डॉक्टर आवेश पलोड. हे सर्व बैठका, सर्व मीटिंग्स अटेंड करून आणि दिवसरात्र प्रशासनासोबत राहून लोकांपर्यंत जाऊन कोरोना कसा जास्तीत जास्त कंट्रोल करता येईल यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचा रिझल्ट आपण सगळेजण बघतोच आहोत. अर्थातच ही सगळ्यांचीच मेहनत आहे, परंतु हे सर्व कंट्रोल करणं, त्याला व्यवस्थित सांभाळणं, त्याला तसाच जबाबदार अधिकारी, जबाबदार व्यक्ती लागते. ते काम डॉक्टर आवेश पलोड यांनी खूप छानपणे सांभाळलं आहे, त्यासाठी खूप खूप अभिनंदन डॉक्टर तुमचे. तर आता डॉक्टरांकडनं हे जाणून घेऊ की कोरोनाचा जो नवीन स्ट्रेन आलेला आहे, नवीन प्रकार आलेला आहे, तो नक्की आहे काय आणि त्याची कितपत भीती ही नाशिककरांनी बाळगायला हवी. नवीन जी स्ट्रेन जे म्हटलं जात आहे किंवा जे आहे लंडनमधनं जे आपल्याला सगळ्या बातम्या येतात आहे, तर ही स्ट्रेन ही काही आत्ता अचानकपणे आली अशातला प्रकार नाही आहे. ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच त्यांनी जे सॅम्पल्स घेतले गेले आणि त्यांच्या जे लक्षात आलं होतं तिथे ज्या तपासण्या करण्यात आल्या त्याच्यात, तर ही एक थोडी वेगळी स्ट्रेन आहे. कोविडचेच सगळे सिम्पटम्स त्याच्यात दिसले जातात त्या रुग्णांमध्ये, पण टोटली स्ट्रेन अशी आहे की बाबा त्याच्यानी व्हायरुलन्स म्हणजे जास्त खराब अशातली नसता पण तिचा स्प्रेड हा लवकर होतो असं तिथल्या तज्ज्ञांचं मत आहे. तर त्या अनुषंगानेच भारतामध्ये आपण जे काही फ्लाईट्स येत होत्या तर शासनाने जशा मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत की जे 25 नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत ज्या फ्लाईट्स तिथून इथे आलेल्या आहेत तर त्या सगळ्या ट्रॅव्हलर्स किंवा पॅसेंजर्ससाठी आपण त्यांचं स्क्रीनिंग करणार आहोत. ऑलरेडी ते पॅसेंजर्स तिथून बोर्ड होताना म्हणजे विमानात बसताना त्यांनी सगळ्यांनी मॅक्झिमम लोकांनी तपासण्या केलेल्या आहेत. ज्यांच्या केल्या नव्हत्या ते प्रत्येक जणांनी एअरपोर्टवर त्यांच्या तपासण्या करून घेण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांचे आपल्याकडे रिपोर्ट्स म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये जे वंदे भारतच्या ह्याच्याखाली त्यांचे ते रजिस्टर पण झालेले आहेत ते सगळं ट्रॅव्हलर्स. तसंच आत्ता आपण परत जी लिस्ट आणि मार्गदर्शक सूचना काल ज्या जारी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण ते सर्व नाशिकमध्ये साधारण किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण 121 ते 125 लोकांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे. त्याच्यातनं नाशिक शहरामध्ये साधारण 96 ट्रॅव्हलर्स आहेत, तर त्यांना आपले सर्व महानगरपालिकेच्या तर्फे त्यांना फोन करून त्यांना पाचारण करण्यात येत आहे. त्यांची टोटल स्क्रीनिंग करून घेणार आहोत, तसंच त्याबरोबर आपण त्यांचे RT-PCR पण करून घेणार आहोत. त्यांचे आधीचे रिपोर्ट्स निश्चितपणे त्यांच्याकडे असतील, तेही तपासले जातील आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे काही रिझल्ट्स येतील, जर त्याच्यातला जर कोणी ट्रॅव्हलर एखादा जर पॉझिटिव्ह आला तर आपण त्यांना साधारण क्वारंटाईन करणार आहोत आणि त्या पॅसेंजर्सचं निश्चितपणे जे पॉझिटिव्ह असतील तर त्यांचा NIV-ला आपण रिपोर्ट पाठवून तिथे पुढचं हा स्ट्रेन त्याच स्ट्रेनशी मॅच होतो का त्याचा पुढे अभ्यास केला जाईल. म्हणजे असं म्हणता येईल का जो नवीन प्रकार किंवा नवीन स्ट्रेन आहे त्याचे भारतात अजून तरी कुठल्याही प्रकारचं पेशंट नाही मिळालेलं? अजूनपर्यंत तसं कुठलाच आपल्याकडे रिपोर्टिंग नाही आहे आणि ते रिपोर्टिंग आपल्याला लगेच असं कळणार नाही जरी पॉझिटिव्ह आले कोणी त्याच्यातले ट्रॅव्हलर्स, तर तो NIV-ला आपण पाठवलं त्याच्यानुसार ते पुढे मॅच केलं जाईल आणि मगच आपल्याला असं ह्याच्यावर सांगता येईल की ते तोच स्ट्रेन आहे का नाही. हा जो नवीन स्ट्रेन आहे त्याची लक्षणं काय काय असणार आहेत किंवा तो कोरोना आणि पहिलेचा कोरोना होता यामधला फरक काय आहे आणि तो कसा ओळखता येईल?
असं फरक असा काहीच नाही आहे. त्याचेही जे सिमटम्स किंवा साईन्स जे आहेत ते सिमिलर त्या आधीच्या करोनासारखेच आहेत. फक्त एवढंच सांगितलं जातं UK-मधनं जो स्टडी पब्लिश झालेला आहे की तो फक्त फास्ट स्प्रेड होतो, पण त्याची सिव्हिअरिटी किती आहे किंवा तेवढी आहे का नाही त्याचं अजून त्याच्याबद्दलचं अजून काही एवढं रूप आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. आतापर्यंत जो कोरोनाला आपण घाबरत होतो किंवा ज्या प्रकारे त्याला हाताळत होतो किंवा आपण जे काळजी घेत होतो, तर हा जो नवीन प्रकार आलेला आहे त्याच्यासाठी नक्की काय काळजी घ्यावी लागेल किंवा कशा पद्धतीने आपण स्वतःला सांभाळला पाहिजे हे डॉक्टरांकडून आपण जाणून घेऊया. आत्तापर्यंत आपण जे मार्गदर्शक सूचना जी त्रिसूत्री होती जे आपण आत्ता फॉलो करत आलेलो आहोत की पहिले मास्क, दुसरं हँड सॅनिटायझेशन आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग, तर ह्या गोष्टी आपल्याला या ह्याच्यासाठी पण त्याच फॉलो कराव्या लागणार आहेत. आणि त्या अनुषंगानेच आपल्याला पुढे अजून काही दिवस, म्हणजे जरी आपण वॅक्सिन घेतलेलं आहे, जसं आता आपल्याकडे लवकरच वॅक्सिन येणार आहे आणि त्या दृष्टीने भारताने तयारी सुरुवात केलेली आहे वॅक्सिनसाठीची, तर ते वॅक्सिन घेतल्यानंतरसुद्धा तशाच सूचना आहेत की बाबा आपल्याला ही त्रिसूत्री अजून काही दिवस तरी आपल्याबरोबर आपल्याला ठेवावी लागणार आहे की मास्क, त्याच्यानंतर हँड सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग, या दृष्टीनेच आपल्याला ह्याचा प्रादुर्भाव टाळता येणार आहे. ही त्रिसूत्री तर आपल्याला पाळायचीच आहे की हा संसर्ग टाळण्यासाठी, पण डॉक्टरांनी खूप चांगला एक मुद्दा ह्याच्यामध्ये सांगितला आहे की वॅक्सिन. तर वॅक्सिनबद्दलही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की वॅक्सिन कधीपर्यंत आपल्या देशात उपलब्ध होणार आहे आणि कशा पद्धतीचं दिलं जाणार आहे आणि त्या सर्वात प्रथम वॅक्सिन हे कोणाला देण्यात येणार आहे याबद्दल आपण डॉक्टरांकडून सविस्तर जाणून घेऊया. वॅक्सिनसाठीचे जे आपल्याला वरतून जसे आदेश देण्यात आलेले आहेत त्या दृष्टीने आपण तयारी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचे ट्रेनिंग्स सगळे सुरू झालेले आहेत, ते ट्रेनिंग्स आपण खालती आपल्या जे फील्डवरचे आहेत त्यांचंही ट्रेनिंग आपण घेतो आहे. त्याच दृष्टीने वॅक्सिन कधी येणार, मोस्टली वी आर एक्सपेक्टिंग वॅक्सिन टू कम बाय एंड ऑफ जानेवारी ऑर फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी. तर त्या दृष्टीने पहिल्यांदा जसं तुम्ही विचारलं की कोणाला देण्यात येणार आहे, तर पहिलं जे आहे ते आपण हेल्थ वर्कर्सला देणार आहोत. हेल्थ वर्कर्स म्हणजे फक्तच फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स फॉर कोविड एवढेच नाही, तर नॉन कोविडसाठीसुद्धा की जे डायरेक्ट कुठल्या ना कुठल्या पेशंटच्या संपर्कात येतात, तर त्या लोकांसाठी आपण हेल्थ वर्कर्स जे आहेत त्यांना देणार आहोत. तसंच जे पॅथॉलॉजिस्ट असतील किंवा रेडिओलॉजिस्ट असतील की जिथे स्कॅनला किंवा रक्त तपासणीसाठी रुग्ण जातात आणि त्याही डॉक्टरांना संपर्क किंवा त्यांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तर त्याही लोकांसाठी वॅक्सिन हे देण्यात येणार आहे. डॉक्टर आवेश पलोडी यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु डॉक्टर तुम्ही नागरिकांना आणि आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य सेवक आहेत त्यांना काय आवाहन कराल? नागरिकांना नेहमीसारखंच आव्हान राहील आमचं की जी त्रिसूत्री आधीपासून आपण मार्च लॉकडाऊनपासून जी फॉलो करत आलेलो आहोत की मास्क वापरणे, हँड सॅनिटायझेशनचं कंटिन्युअस करत राहणे आणि त्याच दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचा फॉलो करणे, जेणेकरून हा जो प्रादुर्भाव आहे, म्हणजे आपल्याला कुठलाही सण असो किंवा काय असो, जर तो नीट आपल्याला साजरा करायचा असेल तर ह्याचं जर फॉलो केलं आपण तर निश्चितपणे ह्याचा प्रादुर्भाव करोनाचा आपल्याला टाळता येईल. तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो, म्हणजे आमचे सर्व महानगरपालिकेचे किंवा शासनाचे कर्मचारी असो किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन, फॅमिली फिजिशियन असोसिएशन किंवा निमा असो, ह्यांनी लवकरात लवकर त्यांचे नावं व त्यांच्या कर्मचाऱ्यांची नावं ही आपल्याकडे महानगरपालिकेत नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून वॅक्सिन ज्यावेळेस उपलब्ध होईल तर त्यांना सर्वांना आपल्याला वॅक्सिनेशन्सच्या ह्याच्यात ॲड करता येईल आणि वॅक्सिनेशन झाल्यानंतर आपल्याला त्याचा बऱ्यापैकी कोरोनाचा जो प्रादुर्भाव होणार असेल किंवा होण्याचा संभव असेल तो टाळता येईल. तर हे आव्हान दोन्ही मी नागरिकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना करू इच्छितो. सर्वांना ज्याची उत्सुकता होती ते कोरोनाचं वॅक्सिन आता लवकरच उपलब्ध होणार आहे, परंतु डॉक्टरांनी आवाहन केलं आहे त्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी किंवा हेल्थ वर्कर्स त्या सर्वांनी त्यांची नावनोंदणी, वॅक्सिनसाठी नावनोंदणी करणं अत्यावश्यक आहे, त्यांनी त्याप्रमाणे दखल घेऊन आपली नावनोंदणी लवकरात लवकर करा. आज आपण इथेच थांबूया. आपल्याला लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हायचं असेल तर ही त्रिसूत्री आपल्याला नक्कीच पाळायला हवी. बाहेर पडताना मास्क वापरणे, हात वारंवार धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, किंवा प्रशासनाला जी भीती वाटत आहे पुन्हा लॉकडाऊन करायचं की आपण आपलं आरोग्य सांभाळायचं, हे आता आपल्या सर्वांच्या हातात आहे. आज इथेच थांबूया. ही मुलाखत आम्ही 9 News च्या फेसबुक पेजवर देखील अपलोड करणार आहोत, त्याचप्रमाणे 9 News यूट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला ही मुलाखत बघायला मिळणार आहे. तुम्हाला जर या संदर्भात काही प्रश्न असले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायला विसरू नका. डॉक्टर आवेश पलोड यांचे खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही स्टुडिओत येऊन इतकं छान मार्गदर्शन केलं.
आज इथेच थांबूया. नमस्कार.